या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिनचे सह प्रायोजक आहेत अॅक्रो सिस्टीम पुणे जागतिक टेलिव्हिजन दिवस एकोणीसशे शहाण्णव साली संयुक्त राष्ट्राने जागतिक दूरदर्शन बैठक आयोजित केली तोच हा दिवस एकवीस नोव्हेंबर दूरदर्शन आणि त्यानंतर आलेल्या अनेक टी व्ही चॅनल्सने आणि त्यावर प्रसारित होणाऱ्या बहुरंगी बहुरंगी कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकत करमणूक हीच जगण्यासाठीची मानवाची चौथी महत्वाची गरज पूर्ण केली म्हणूनच मनोरंजन क्षेत्रात हा दिवस खूप महत्वाचा आहे नमस्कार मी सुरेखा तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत दिवसभरातील घडामोडी मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभर पेटलेला आहे या पार्श्वभूमीवर नेत्यांना गावबंदी केली जात आहे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले खासदार संजय मंडलिक यांची गाडी कागल तालुक्यातील म्हाकवे येथे अडवून त्यांना गावबंदी करण्यात आली आहे महाकवेतील सकल मराठा समाज तसेच बहुजन समाज समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी मराठा आरक्षणासाठी खासदार मंडलिक यांना अडवून प्रशासनास मराठा समाज किती आक्रमक झाला आहे हे दाखवून दिले खासदार मंडलिक यांनी मी मराठ्यांच्या पाठीशी मी तुमच्यासारखा कार्यकर्ता आहे तुम्ही प्रशासनावर विश्वास ठेवा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द ते पाळतील तुम्ही प्रशासनास दिलेल्या वेळेपर्यंत सहकार्य करा असं मत व्यक्त केलंय मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभर पेटलाय या पार्श्वभूमीवर नेत्यांना गावबंदी केली जाते बिदरी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले खासदार संजय मंडलिक यांची गाडी कागल तालुक्यातील महाकवे येथे अडवून त्यांना गावबंदी करण्यात आली आहे महाकवे येथे सकल मराठा समाज तसेच बहुजन समाज समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी मराठा आरक्षणासाठी खासदार मंडलिक यांना अडवून प्रशासनास मराठा समाज किती आक्रमक आहे हे दाखवून दिलंय खासदार मलिक यांनी मी मराठ्यांच्या पाठीची आहे मी तुमच्या सारखाच कार्यकर्ता आहे तुम्ही प्रशासनावर विश्वास ठेवा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले शब्द ते पाळतील तुम्ही प्रशासनास दिलेल्या वेळेपर्यंत सहकार्य करा असे मत त्यांनी व्यक्त केलं भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत पूर्ण झाली यामध्ये सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार विजयी झालेत मात्र कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कवलावकर यांचा पराभव झाल्याने सत्तारूढ गटाला जोरदार धक्का ते ते बसलाय तेथे संस्थापक आघाडीचे एकमेव उमेदवार व माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कवलावकर हे विजयी झालेत भोगावतीत निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते सत्ताधारी गटाचे नेतृत्व आमदार पी एन पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील माजी आमदार संपतराव पवार पाटील यादी नेते करत होते विजयी उमेदवार असे राधानगरी तालुक्यातील कौलव गटातून उमेदवार राजाराम कवडे व धीरज डोंगळे राशिवडे गटातून मानसिंग पाटील अविनाश पाटील कृष्णराव पाटील प्राध्यापक ए डी चौगुले कसबा तारळे गटातून अभिजित पाटील रवींद्र पाटील दत्तात्रय पाटील करवीर तालुक्यातील कुरुकली गटातून शिवाजी कारंडे डी वाय पाटील केरबा पाटील पांडुरंग पाटील सडोली खालसा गटातून रघुनाथ जाधव अक्षय पवार पाटील बी ए पाटील प्राध्यापक शिवाजी पाटील दुमाला गटातून प्राध्यापक सुनील खराडे व सरदार पाटील या सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला सत्ताधारी आघाडीच्या महिला राखीव गटातून सीमा जाधव रंजना पाटील अनुसूचित जाती गटातून दौलू कांबळे इतर मागासवर्गीय गटातून हिंदूराव चौगुले भटक्या विमुक्त गटातून तानाजी काटकर हे उमेदवार विजयी झाले तर संस्थापक आघाडीतून धैर्यशील पाटील कवलवकर व सत्ताधारी आघाडीतून उदयसिंह पाटील कौलवकर या चुलत्या पुतण्यात रात्री उशिरापर्यंत लढत सुरू होती मात्र या धैर्यशील पाटील कौलवकर यांचा विजय झाला कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर मंत्रालय स्तरावर सविस्तर चर्चा करून उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात यावं अशी मागणी करणारे पत्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा शिवसेना नेते राजे क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले राजे क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध प्रश्नांचा सविस्तर उल्लेख केला आहे या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवून होण्याच्या दृष्टीने मंत्रालय स्तरावर बैठक व्हावी यामध्ये मंत्री सचिव यांची उपस्थिती असावी अशी विनंतीही क्षीरसागर यांनी केली गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला कोल्हापूरच्या अंबाबाईचा तीर्थक्षेत्र आराखडा हा विषय ऐरणीवर असून त्याबाबत कोल्हापूरकरांची असलेली अपेक्षा क्षीरसागर यांनी पत्रात मांडली गेली आहे गेले चार दशके कोल्हापूर शहराची प्रलंबित असलेली हद्दवाढ खंडपीठाची प्रलंबित असलेली उभारणी कोल्हापुरात राष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारणे अत्याधुनिक नॅशनल कॉन्वोकेशन सेंटर उभारणे पंचगंगा प्रदूषणाचा कळीचा प्रश्न कोल्हापूर औद्योगिक जगताचा विकास यादी प्रश्न मुद्द्यांवर मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून सविस्तर चर्चा करण्यात यावी बैठकीला संबंधित विभागाचे मंत्री सचिव लोकप्रतिनिधी आणि संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ यांना निमंत्रित करून प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा अशी विनंतीही क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केली शितूर पेकी तळीचा वाडा येथे सारिका बबन गावडे हिच्या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दवी मृत्यू झालाय त्यामुळे शितूर वारुंच्या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे शवडे तालुक्यातील शित्तूर पेकी तळीचा वाडा इथे सोमवारी सकाळी जनावरे जाण्यासाठी गेलेली सारिका बबन गावडे ही बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाली आहे सारिका आपल्या चुलतीसोबत घराशेजारी शेळी चरण्यासाठी गेली होती चुलतीफुडेमध्ये शहरात पाठीमागे सारिका असे जात असताना घरापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवत्याच्या झोपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारिकावर हल्ला केलाय तिच्या मानेवर डोक्यावर खोलवर जखमा केल्यात चुलतीने आडाओडा करत बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न केले बिबट्या निघून गेला परंतु तोवर खूप वेळ झाला होता त्यातच जागेवर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वन विभाग मलकापूर येथे झाली आहे वन विभागाच्या बाबतीत ग्रामस्थ कमालीचा रोष व्यक्त करत सारिकाचा मृतदेह हलवून दिला नाही बिबट्या व अन्य प्राण्यांच्या उपद्रवाने लोक हैराण झाले आहेत बिबट्याचा बंदोबस्त करा मगच मृतदेह हलवा अशी मागणी करून ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना धारेवर धरलाय वन विभागाने बंदोबस्त करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतरच मृतदेह हलवण्यात आला वेळ कुठेही जाऊ नका पाहत राहा तारा न्यूज या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रो सिस्टीम पुणे ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत राज्य परिवहन महामंडळाला सर्व उत्सव या दरम्यान एस टीला चांगले उत्पन्न मिळत आहे गणेश उत्सव दसऱ्यानंतर आता दिवाळी सणानिमित्त प्रवासी वाहतुकीतून कोल्हापूर विभागाला तब्बल नऊ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य परिवहन मार्ग महामंडळातून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी राज्यात कुठेही प्रवास करावयाचा झाल्यास तिकीट दरात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे त्यामुळे एस टीला महिला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे कायमस्वरूपी एस टी हाऊसफुल होत आहे यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे दिवाळी दरम्यान कोल्हापूर विभागाला नऊ कोटी रुपयांचा नफा मिळाला मुंबई पुणेसह अन्य मार्गावर जादा बसेसचे नियोजन केले होते या काळात एस टीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली दिवाळी सणात विभागाने सुमारे नऊ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले महिलांच्या दिवाळी दिवाळी महामंडळाची खास झाली फडणवीसाने लिहून दिलेल्या स्क्रिप्टमुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा भीड जिल्ह्यात पोहोचली या यावेळी ते बोलत होते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यात येऊन पोहोचली यावेळी शेतकरी तरुण बेरोजगार आणि महिलांचे प्रश्न जाणून घेतल्यानंतर रोहित पवार यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं मंत्री छगन भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणिसांनी लिहून दिली होती त्यामुळे मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण झाला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला रोहित पवार म्हणाले लोकांमध्ये मराठा आणि ओबीसी असा कोणताही वाद नाही मात्र राजकीय नेत्यांकडून हा वाद लावला जात आहे सर्वसामान्य मराठा किंवा ओबीसी यात सहभागी नाही लोकसभा निवडणुकीच्या आधी हा वाद सुरू झाला असून भुजबळ मोठे नेते असताना देखील अशा प्रकारे बोलत आहेत तर भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना फडणिसांनी ओबीसी सभेला जाण्यापासून रोखलं असावं असंही रोहित पवार म्हणाले तर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची ताकद फडणवीस कमी करत आहेत रोहित पवार यावेळी म्हणाले फायनल सामन्यामध्ये रितिका सचदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराश झाले ओडीआय वर्ल्ड कप दोन हजार तेवीस अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा फायनल सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारताचा सहा विकेट्सनी पराभव करत वर्ल्ड कपवर कब्जा मिळवला आहे वर्ल्ड कपच्या स्पर्धेत सलग दहा सामने जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी हा मोठा धक्का होता या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माचे डोळे पाणावले होते तर दुसरीकडे रोहितला पाहून रितिकाची अवस्थाही वाईट झाली होती फायनल सामन्यामध्ये रितिका सचदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराश झाली आहे रोहितप्रमाणे तिचेही डोळे पाणवले होते पती आणि देशाच्या पराभवाचं दुःख रितिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं रितिकाचा हा भावनिक व्हिडिओ चाहते सोशल मीडियावर खूप शेअर झाला आहे. नवाजुद्दीन हा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये तो एका एक मराठमोळ्या अभिनेत्री सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अभियानाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात आता नवाजुद्दीन हा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या प्रोजेक्टमध्ये तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत शेअर करणार आहे नवाजुद्दीकी सिद्दीकी हा प्रिया बापट या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत आगामी प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करणार आहे नुकतीच नवाजुद्दीन आणि प्रिया बापटच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे बी एस एल फिल्म्स या इंस्टाग्राम अकाउंटवरूनच नुकतेच काही फोटो शेअर करण्यात ता आले आहेत या फोटोमध्ये प्रिया आणि नवाजुद्दीन दिसत आहेत या फोटोला कॅप्शन देण्यात आलं तारे अक्षरशः चमकत आहेत प्रिया बापट आल्यामुळे आमचे कुटुंब मोठे झाले कारण ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत आमच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे आता प्रिया आणि नवाजुद्दीन यांचा हा आगामी प्रोजेक्ट चित्रपट असणार की वेब सिरीज याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे नवाजुद्दीन सिद्दीकांना देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांच्या अथक प्रयत्नातून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन योजना यशस्वीपणे पूर्णत्वाची यासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा सर्व पक्षीय भव्य नागरी सत्कार वचनपूर्ती लोकसोहळा मंगळवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ आहे दसरा चौक कोल्हापूर तर या होत्या आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह हो। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज